तुम्ही आज राज्यपालांची भेट घेतली होती, नेमका विषय काय होता, तुमच्या मागण्या काय होत्या? मागण्या अशा होत्या की मुळात अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र ही संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे आणि गेल्या 29 जूनला सरकारची एक नियमावली आली आणि त्या नियमावलीमध्ये गणेश उत्सवाबद्दल बऱ्याचशा जाचकाठी होत्या आणि बरेच मुद्दे होते. 29 जूनला ज्यावेळेला हा जी आर आला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट पसरली आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गणेशोत्सव मंडळांनी ह्यांचा जाहीर निषेध केला की आम्हाला ही नियमावली मान्य नाही आणि सरकारने ह्या नियमावलीमध्ये काहीतरी फेरविचार करावा. 29 तारखेला आलेला हा जी आर त्याच्यानंतर आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करून 7 तारखेला आम्ही सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्येही आम्ही ही मागणी केली आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट द्यायची. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आम्ही पत्रव्यवहार केला, आमचं पत्र प्रत्यक्षपणे घेतलं जात नव्हतं, आम्ही ते टपालच्या माध्यमातून पाठवलं, रजिस्टर रेडी पोस्टनी त्याची पावती आम्हाला आली, पण कोणतीही चर्चा सरकार करायला तयार नव्हती. आणि त्याच्यामध्ये झालं असं की साधारण आज तो जी आर येऊन 1.25 महिना झाला, आज 1.25 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या ह्या गणेश उत्सव मंडळाची जी 128 वर्ष जुनी परंपरा आहे ह्याच्यावर सरकार काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे आम्ही विविध पक्षांच्या नेत्यांशी की आमचा आवाज, गणेशोत्सव मंडळांचा आवाज हा कुठेतरी सरकारपर्यंत पोचावा म्हणून आम्ही बऱ्याचशा भेटीगाठी घेतल्या. त्यामध्ये आम्ही सुप्रिया सुळेंशी भेटलो, आम्ही आशिष शेलार साहेबांशी भेटलो, आम्ही राजसाहेबांशी भेटलो. शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, आम्ही नितेश साहेबांना पण विनंती केली की साहेब ह्याच्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करा आणि हा आवाज सरकारपर्यंत पोचवा, कारण की मुळात त्या जी आरमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जसं प्रामुख्याने त्यांनी 4 फुटाची अट ठेवली आहे, म्हणजे सरकार जर का आमच्याबरोबर काहीतरी विचार विनिमय करायला बसली असती तर आम्ही त्याच्यावर बरेचसे आमच्याकडे एक त्याचा संपूर्ण हे तयार होतं की बाबा आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, पण सरकारने आम्हाला ते दिलंच नाही. म्हणजे जर का आता जर का सरकारने जर का विचार केला असता तर ज्यांचे 2 डोस झाले आहेत अशा कार्यकर्त्यांना आगमन विसर्जनाला परमिशन द्यायला काही हरकत नव्हती, ज्यांचे 2 डोस नाही झाले आहेत अशा कार्यकर्त्यांचा RT-PCR टेस्ट करून त्यांना त्याची परमिशन द्यायची होती, ती नाही झाली. आज मंडळांचा आर्थिक कणा आहे, जाहिरात हा मंडळांचा आर्थिक कणा आहे. मला कळत नाही की जाहिरात लावल्याने कोणता कोरोना वाढणार आहे, मला तीही समजत नाही. म्हणजे निदान जाहिरातीवर आज जिथे जिथे संकटं आली आहे तिथे सरकारची मदत पोचण्याच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मदत त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि मुळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं अर्थकारणच हे जाहिरातीवर चालतं. मग त्या जाहिरात लावून जर का मंडळांना 2 पैशाचं उत्पन्न होणार असेल, गेले 2 वर्ष उत्सव झाला नाही, ह्याच्यापुढे जर का देशावर किंवा अजून कशावर संकट आलं तर ती गणेशोत्सव मंडळं त्या मदतीला धावूच शकत नाही. तर आम्ही एक जाहिरातीची मागणी केली, विद्युत रोषणाई केल्याने कोणत्या गोष्टीचा मला वाटत नाही की प्रादुर्भाव वाढतो. आज गेल्या वर्षीचा उत्सव आहे तो काळोखात साजरा करावा लागला, तर तुम्ही विद्युत रोषणाई म्हणजे लाइटिंगसाठी काहीतरी परमिशन द्यायला पाहिजे होती. आज 1.5 वर्ष झालं, गेले 1.5 वर्ष नैराश्याचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये कुठेतरी नवीन चैतन्य यावं याच्यासाठी तुम्ही आरती भजन कीर्तन याच्यासाठी कुठेतरी साऊंडची परमिशन सरकारने द्यायला लागली. सरकार बसायलाच तयार नाही कोणत्या गोष्टीमध्ये बोलायला. मग आम्हाला पर्याय नव्हता, आज आम्हाला राज्यपालांची भेट घ्यायला लागली. राज्यपालांनी काय आश्वासन दिलं? राज्यपालांनी असं आश्वासन दिलं की आज माझ्यापुढे तुम्ही हा विषय मांडलाय, हा आता माझ्या पद्धतीने कसा मला मांडता येईल ते मी मांडतो, तुम्हाला तुमची जी काय तयारी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी करा. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.